तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? मी राज श्रीकांत रांदणे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आपला आज ब्लॉग जरा वेगळ्या ठिकाणी चालू झाला आहे, कारण की मी ब्लॉग काढण्यासाठी विसरलो होतो. बोललो आज भाऊबी ते काढू का नको काढू, पण आता मला समर्पण भाऊ बोलले की काढ म्हणून, तर आपण आता इथं थांबलो आहे आणि इथून आता ब्लॉग चालू करतो आहे. कर्जतमधूनच आहे, आपल्यासोबत अथर्वसुद्धा आहे आणि आम्ही गाडी घेऊन आलो आहे. बघा, आमची गाडी घेऊन ट्रिपल सीट आलो आहे. आता चाललो आहे पनवेलला भाऊबीसाठी. आम्हाला ताईंनी बोलवलं आहे, पहिले जाऊ निरंकाताईकडे, त्याच्यानंतर जाऊ एकताताईकडे. त्या आम्हाला जेवण वगैरे बनवलं आहे, तर जेवायला पण जायचं आहे. तर भेटत होतं तुम्हाला मी मधी मधी. रोज आमच्याकडे गाडी नसते, पण आज आमच्याकडे गाडी आहे. आज पप्पा गाडी घेऊन नाही गेले, आमच्याकडे आज गाडी आहे. आम्ही आता गाडीने सरळ पनवेलला जाणार आहोत. रुमाल वगैरे बांधतोय ते बघा, दोन गुंडे. एक गुंडा हा बघा, एक दुसरा गुंडा. काय कामाचे नाही, आता मी पण रुमाल बांधतो. माती वगैरे उडते ना, त्याच्यामुळे रुमाल बांधावा लागतो. आणि हेल्मेट आहे, हेल्मेट सुद्धा घालीन मी. टेन्शन घेऊ नका, भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. तर आमचा रुमाल बांधून झालेला आहे, बघा दिसते ना तुम्हाला. आता आम्ही टर्नमध्ये एकदम आता जाऊ डायरेक्ट पनवेलला. भेटत राहतो तुम्हाला मी मध्ये मध्ये. तर बघा कसा बघतोय काळा कुत्र. तर गाईज, पेट्रोल भरायला थांबलोय. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं, जर मग रस्त्यात कमी झाला असता, खपला असता पेट्रोल, आपल्या बिचारा धक्का मारायला लागला. तस नाही म्हणून मग बोललो पेट्रोल भरून जाऊ. बघा दादा भरतोय पेट्रोल. फायनली गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो जस्ट पनवेलला. आता समर्पण भाऊच्या घरी आलो आहे. इथे आमचे दोन सिस्टर आहेत, ते आता भाऊबीज करतील. त्यानंतर आम्ही जाणार आहोत सरळ आमच्या मोठ्या ताईकडे. आता इथे वरती भाऊबीज करतो, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. भाऊ खूप चांगल्या प्रकारे एका किल्ल्याचे निरीक्षण करत आहेत. त्यांचं वासोटा किल्ला म्हणून असं इथे एक किल्ला बांधण्यात आला आहे. त्याचं फुल चांगल्या प्रमाणे इन्स्टा आयडी दाखवत ना ती बघ, चांगल्या प्रमाणे त्यांचं निरीक्षण करत होते. या मंडळाची इन्स्टा आयडी पण आहे, इन्स्टा आयडी सुद्धा आहे यांची. हे बघा पनवेलचा श्री. खूप चांगल्या प्रकारे असा हा किल्ला इथे दिवाळीचा बनवण्यात आलेला आहे. आणि आमचे दोन्ही भाऊ खूप चांगल्या प्रकारे त्याचं निरीक्षण करत आहेत. मी बघितलंच इथे किल्ल्याचं आणि याचं सर्व प्रकारे आमचे दोघे भाऊ निरीक्षण करत होते. तर आम्ही आता जातो भाऊबीज करण्यासाठी. अजून एक बहीण बाकी आहे, खिडूकपाडाला आहे. एक बहिणीचे तर भाऊबीज आमची कर्जतलाच झालेली आहे. कर्जत आता आम्ही इकडे पनवेलला आलो, आता इथे भाऊबीज करतो, त्याच्यानंतर ताईकडे जातो मोठ्या, आणि नंतर काय प्लॅन आहे ते बघूया आपण. तर फायनली आपली भाऊबीज करून झालेली आहे आणि आम्ही आता आलोय तळ्यावरती अथर्व भाऊ त्यांचे रील्स काढण्यासाठी. नुसतं बघा तेव्हा रील्स रील्स डोक्याचा खड्डा करून टाकतो. खड्डा म्हणजे आता अकाउंट ट्रेंडला आहे भाई. अकाउंट ट्रेंडला आहे, काय ट्रेंडला आहे ह्या टायमाचे. ही रील काढायची वेळ आहे का? आपण कशासाठी आलोय पनवेलला? भाऊबीज करण्यासाठी ना. भाऊबीज काढायला पाहिजे. अजून जेवलो नाही, याला समजत नाही कसं बोलायचं, काय समजत नाही. हा फॉर्मल लुक भाईचा. कैसे कैसे लोग रहते यार यहां पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. फॉर्मल लुक काय काय बोलू, काय समजतच नाही. जाऊ द्या आता काय बोलतो थोड्या वेळा. तर आम्ही आता चाललो आहोत मोठ्या ताईकडे भाऊबीज करण्यासाठी. बघा भाऊबीजचे गिफ्ट. आता आम्ही चाललोय भाऊबीज करण्यासाठी मोठ्या ताईकडे. तर भेटूया ताईकडे गेल्यानंतर. आमच्यासोबत आता सर जॉईन झालेत त्यांची नवीन गाडी घेऊन. ती बघा दिसते ना तुम्हाला, त्यांची नवीन गाडी. हा समर्पण भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर फायनली गाईज, आपली भाऊबीज मोठ्या ताईसोबत सुद्धा झालेली आहे आणि जे काय आहे ते सर्व दिलेलं आहे, बक्षीस गिफ्ट विफ्ट.
देऊन झालं. बटाट्याची भाजी खाऊन ते सुस्त झाले, झोपलेच जरासे. आणि दोन आमचे कार्टे अजून जेवत आहेत, एक समर्पणाने अथर्व आणि आमची ताई पण जेवते. आता वाजले 5:30, तर आम्हाला जायचंय परत आता पनवेलला. पनवेलला गेल्यावरती आता बघूया काय होतं पुढे, भेटूया आपण थोड्या वेळात. गाईज, फायनली आमची भाऊबीज वगैरे झालेली आहे. आम्ही आता इथून निघणार आहोत आणि सरळ जाणार आहोत पनवेलला ओमकार दादाच्या घरी. हे बघा, आमच्या अथर्वभाऊ आता खालून वरती आले ताई कडून. आता आम्ही जाणार ओमकार भाऊच्या घरी तिथे भाऊबीज करण्यासाठी. आता जाऊया डायरेक्ट पनवेलला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर गाईज, फायनली आम्ही आले ओमकार भाऊच्या घरी. बघा ओमकार भाऊ, हे दोघं इथं उताने झालेले आहेत. अथर्व आणि सॅम आणि हे पण उतारे झाले. काय कामाचे नाही, कोण सगळे उतारे झाले. आम्ही आता इथे भाऊबीज करू. त्याच्यानंतर जाणारे अजून एक सिस्टर कडे, ती आहे करण जाड्यामध्ये. खूप इकडे तिकडे फिरून कंटाळा आलाय असं वाटतंय. कपडे काढू आणि आता झोपून जाऊ असं वाटतंय. आता काय करणार, सिस्टरच एवढे आहेत तर जावं लागेल भाऊबीज करण्यासाठी. मग काय, जाऊयात भेटूयात परत एकदा थोड्या वेळात. आमची सिस्टर हिला पण चॅनल आहे, हिला पण सबस्क्राईब करा, लाईक करा. युट्यूबर तिघ पण युट्यूबर आहे. फुल धुडकूस, फुल धुडकूस. राडा करू आपण राडा. अभी मजा आएगा ना भिडो. आमचे ओंकार भाऊ कपडे वाटत होता तिकडे दाखवायचा ना कॅमेरा. अरे दाखवू नका रे बिचारा, लास्ट एक होतो. अरे हाय सर, मी ना माझ्या भावासाठी कपडे घेतले, मी तुम्हाला दाखवते हा सरप्राईज. दोन मिनिट भावा, दोन मिनिट. माझ्यासाठी कपडे घेऊन आले माझे ताई. केवढा मोठा टी शर्ट घेऊन आले बघा. काय टी शर्ट आणले आणि पॅन्ट आणले. थँक्यू थँक्यू भाई, थँक्यू. खूप भारी याची गिफ्ट दिलेली मला. कपडे आणले सगळ्यात बेस्ट क्वालिटी ह्याच्यासोबत मॅचिंग मध्ये पॅन्ट. एक नंबर दिसणार आहे माझा भाऊ. आता तुम्ही त्याला याच बेसिस वरती बघणार नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्ही याच बेसिस मध्ये बघाल. त्याला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. गाईज सबस्क्राईब करा, फुल राडा करणार आपण. शाबास बेटा, बहुत बढिया. तर गाईज, फायनली आजचा डे संपलेला आहे आणि आजच्या डे मध्ये खूप टायर्ड झालोय. खूप टायर्ड म्हणजे खूप जमलंय. सगळीकडे इकडे जा तिकडे जा, खूप वैताग आलाय. फुल कपडे बिपडे फुल भेटले. आणि तुझ्या टी शर्ट बघताय का, हा टी शर्ट पण मी चेंज केला. मगाशी दुसरा घातला होता, पहिले दुसरा घातला होता, आता यो घातला. तुम्हाला वाटेल दुसऱ्या दिवशी एंड केला संध्याकाळी. तर आता चाललोय कर्जतला, पप्पा आले आम्हाला घ्यायला. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय गाईज.